स्वामी समर्थ घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहावी याकरिता काही उपाय. दररोज सकाळी लवकर घर झाडून पुसून स्वच्छ करून घ्यावे. घरातील फरशी रोज पुसावी आणि फरशी पुसायच्या पाण्यात थोडे खडे मीठ एकत्र करून घ्यावे. हे सर्व दिवस करावे फक्त गुरुवार सोडून. घरातील प्रत्येक खोलीत एका वाटीत थोडे खडे मीठ घालून ठेवावे. मिठाला पाणी सुटल्यास ते वाहत्या पाण्यात सोडून द्यावे आणि मीठ बदलावे. रोज घरच्या उंबरटापासून स्वच्छ करून घ्यावा आणि दारात लक्ष्मीची पावले स्वस्तिक किंवा जय श्रीराम लिहून रांगोळी काढावी. दर 15 दिवसाला घरातील जाळे जळमट स्वच्छ करावी. घरातील सगळ्या बेडशीट किमान दर आठवड्याला बदलावेत. घरातील सगळे पडदे दर 2 महिन्याला धुवून घ्यावेत. घरामध्ये मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश येऊ द्यावा. घर सतत बंदिस्त ठेवू नये. दिवे लागणी ला घरातील सर्व दारे आणि खिडक्या उघड्या ठेवावेत आणि मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावावी. घरातील देवाला गाईच्या तुपाचा दिवा आणि पंचगव्य धूप लावावी. रोज किमान 1 माळी कुलदेवतेचे आणि गुरूंच्या नामस्मरणाचा जप करावा. देवघरातील देवीला लक्ष्मी म्हणून हळद कुंकू लावावे आणि स्वतःलाही लावून घ्यावे. भीमसेनी कापूर जाळावा. देवापाशी दिवा लावल्यानंतर किमान 15 मिनिटे घरातील प्रत्येक भागात प्रकाशमय राहील याची काळजी घ्यावी. तसेच सगळ्यात शेवटी देवाने तुम्हाला दिलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी आभार मानावे. प्रार्थना करावी. दिवे लागण्याच्या वेळेस तुळशीला दिवा लावावा, धूप दाखवावे, तुळशीला हळद कुंकू लावून शुभंकरोती म्हणावे. तसेच आपल्या घराला आणि घरातील व्यक्तींना सुखरूप ठेवण्याची प्रार्थना करावी. दिवे लागण्याच्या वेळी असताना घरात झोपणे, भांडणे, नकारात्मक बोलणे, अपशब्द बोलणे किंवा टीव्हीवर नकारात्मक गोष्टी बघणे टाळे. घरामध्ये कुठेही कचरा दूर राहू देऊ नये. तसेच खरकटे अन्न कधीही ठेवू नये. रात्रीच्या वेळी खरकट्या भांड्यावरचे टोपली घराबाहेर ठेवावी, घरात नाही. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोळा असा टांगून ठेवावा की घरात प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती त्या कोळ्याच्या खालून प्रवेश करेल. कोळ्यामध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याचे गुणधर्म असतात. घराच्या सभोवती मन प्रसन्न करणारे फुले झाडे जरूर लावावीत. तसेच मुख्य प्रवेशद्वाराला एक तुळशीचे रोप लावावे. आपल्या घरात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस कधीही नाराज करून किंवा अपमानित करून ठेवू नये. अशक्य असल्यास अल्पोपहार देऊन आणि त्यांना काही मदत अपेक्षित असल्यास आणि तुम्हाला शक्य असल्यास ती जरूर करावी. पण मदत शक्य नसेल तर योग्य शब्दात सांगून विनंतीपूर्वक सांगून निरोप घ्यावा. घराच्या बाहेर अंगणात पक्षी आणि प्राण्यांसाठी अन्न पाण्याची सोय करावी. रात्री काही अन्न उरल्यास ते जमल्यास प्राण्यांना खाऊ घालावे. दर महिन्याला पगार जमा झाल्यानंतर किंवा एखादी रक्कम मिळाल्यावर ती आधी देवासमोर ठेवून हळदी कुंकू व्हावे. त्यातील 100 रुपये देवघराजवळ एक डब्बा जमा एका डब्यात जमा करावी. 6 महिन्यात त्या रकमेचे गरिबांना अन्नदान करावे. दर महिन्याला जमा झालेला पगार घरी आणताना घरातील सर्व व्यक्तींना आवडेल असे काही जरूर घेऊन यावे, जसे की मिठाई. घरातील सर्व सदस्य आनंदी राहतील याची काळजी घ्यावी. घर हे नेहमी धान्याने भरलेले असावे. घरामध्ये लागणाऱ्या वस्तू किराणा धान्य हे किमान 7 दिवसाचे 15 दिवसाचे किंवा 1 महिन्याचे भरून ठेवावे. आज आणायचे, आज बनवायचे आणि आज खायचे असे करू नये. घरामध्ये तुटलेले फर्निचर, चपला, बंद पडलेले घड्याळ, भंग पावलेली मूर्ती, रद्दी सामान ठेवू नये. घरामध्ये प्रवेशद्वार नेहमी मोकळे आणि स्वच्छ ठेवावे. घरामध्ये कुठेही पसारा किंवा अडथळा ठेवू नये. अगदी कोणतीही कधीही अचानक पाहुणे आली तर तारांबळ उडू नये असे असावे. घरातील सर्वात जास्त नकारात्मक निर्माण करणारे ठिकाण शौचालय, बेसिन आणि किचन. ओट्याचे सिंक रोज आंघोळीच्या आधी स्वच्छ करून घ्यावे. घरातील स्वच्छतागृहासाठी वेगळी चप्पल ठेवावी. दरवेळी स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर पायावर पाणी घेऊन बाहेर यावे आणि स्वच्छतागृहाचे दार वापर केल्यानंतर लगेच बंद करावे, कटाक्षाने लावावे. घरातील काही व्यक्तींमध्ये समजा काही कारणाने वाद जरी असतील तरी घरातील कोणतीही जाणून बुजून त्रास देणे, उपाशी ठेवणे असे प्रकार किमान स्वतःच्या बाजूने तरी टाळावेत. शांतपणे आपली जबाबदारी पार पाडावी. समस्या ह्या येणाऱ्या काळावर सोडावे, त्यामुळे सतत वाद होणार नाही काळजी घ्यावी. घरामध्ये सगळे सण वारप्रमाणे साजरे करावेत. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. श्री स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.